आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे, अ लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड इफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 degree, 45 degree, 60 degree ऑर 130 degree। ओके, तर इथे आपलं आन्सर हे असणार आहे, बघा, डज नॉट वेट म्हणजे कुठल्याही प्रकारे तो सॉलिडला स्टिक होणार नाही। मग तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो ग्रेटर दॅन 90 degree असतो, ऑब्ट्यूस अँगल असतो, लक्षात घ्या। मग आता आपण एक काम करू, लक्षात घेऊयात, बघा, 0 degree अँगल जो असतो, लक्षात घ्या, 0 degree अँगल हा कधी असतो, तो फुल्ली वेट करतो। फुल्ली वेट करत असतो, लक्षात घ्या। आता जो अक्यूट अँगल असतो म्हणजे 0 to 90 degree मध्ये जो असतो तो काय करतो, पार्शियली वेट करत असतो। ओके, आणि ग्रेटर दॅन 90 degree असेल, ग्रेटर दॅन 90 degree असेल तर तो काय असतो, तो वेट करत नाही। आता आपण या ठिकाणी डायग्राम मध्ये बघूयात, बघा इथे मी काय करतो, आता ही जी लाईन आहे ह्या साईडला सॉलिड आहे, ओके, आणि ह्या साईडला काय लिक्विड आहे सपोज। आता लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये इथे कोहेसिव्ह फोर्स कसा असतो, जास्त असतो, म्हणजे आता ज्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूज असतो त्यावेळेस काय होतं, बघा, असं काय होतं, ज्यांचा कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो, अडेसिव्ह फोर्स म्हणजे सॉलिडकडचं अट्रॅक्शन कमी होतं, आणि त्यामुळे ही जी लिक्विड लेअर असते या ठिकाणी करून जाते, ही जी लिक्विड लेअर असते या ठिकाणी करून जाते आणि या अशी प्रकारे होते। मग आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ह्या लिक्विडच्या मिनिस्कसला इथे टँजेंट, कर्वला टँजेंट, आणि हा अँगल ऑफ अँगल आपण घेऊयात, या असतो ऑब्ट्यूस 90 degree पेक्षा ग्रेटर असणार आहे। ओके, मग लक्षात घ्या, डज नॉट वेट म्हटलं होते कुठला अँगल चूज करणार आपण, जो 90 degree पेक्षा ग्रेटर आहे, दॅट इज 130 degree। ओके, चलो, थँक्यू।